आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी आता तुला मांडवात घेऊन जाणार आहे. आई तू असं काहीच करणार नाहीये. ऐक माझं ऐक, तू जर का आता मांडवात आली नाहीस ना तर आत्ता जशी फरफटत घेऊन आली ना तशीच फरफटत घेऊन जाई ना तुला. आई नाही अग, मी हात जोडते नको ना आता युवराज आणि प्रियाचं लग्न होऊ देत. ऐक ना प्लीज. आई आई अग, तुला माहितीये प्रत्येक वेळा तू रडतेस आणि आम्ही सगळे तुझं ऐकतो, पण आज असं होणार नाहीये अप्पू. आज मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. तू कितीही हट्ट केलास तरी माझा निर्णय मी बदलणार नाही. अगं काय हवंय अजून अर्पिता तुला? अगं नशीबवान आहेस तू, तुझ्यावर प्रेम करणारी एवढी माणसं आहेत, तुझ्या पाठीशी तुझी आई आहे. अगं युवराजची आई तर दिवस रात्र स्वप्न बघते की कधी तू त्यांची सून म्हणून त्या घरी जाशी. अजून काय हवंय अर्पिता? कळत कस नाहीये तुला, त्या दिवशी युवी आणि प्रियाचं लग्न ठरवलं गेलं. त्या दिवसापासून आज तक आहेत युवी रात्री नीट झोपला देखील नाहीये ग. रात्र रात्र अंधारात नुसता एकटा बसून असतो. एवढं जीवापाड प्रेम करतो तो मुलगा तुझ्यावर, तुला काहीच कसं वाटत नाही अप्पू? आणि तू सगळ्यांना आत्महत्याची धमकी देत बसलीये. माझ्या समोर बोल ना, दे धमकी, मी नाही घाबरत अप्पू. मी आत्ता तुला मांडवात घेऊन जाणार आहे आणि अंतर पाटा पलीकडे तुला उभं करणार आहे. तुझं लग्न युवराजशीच होणार आहे. कळतंय तुला? मी कुणाच्याही विरोधाला जुमानणार नाहीये. तुझ्या बाबांचंही ऐकणार नाहीये आणि तुझंही ऐकणार नाहीये. तुला सांगायला जमत नाहीये ना? मी सांगते ना, मी सांगते सगळ्यांना, ओरडून ओरडून सांगते. तुझं युवराजवर प्रेम आहे आणि युवराजचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. का त्याग करायचाय तुला सारखा? आणि तू आत्महत्याची धमकी देतेस ना? आम्ही ती घ्यावत ना, इतकी माणसं आहे तिथे. बघू कशी करतेस तू आत्महत्या. ती या तुझ्या धमकीचा माझ्यावर परिणाम होणार नाहीये. आता येतो घेऊन, तयारी व्हायला पाहिजे ना मॅडमची. हा हॅलो पियू, चल ग पटकन, मला बोलणी खावी लागतील. एवढ्या वेळात साडी विणून झाली असती नवीन एखाद्याची. चला
चल आई नाही अगं आई मी किती समजवते आई नाही आई मला यायचं नाहीये आई हात सोड मावशी बंद कर ही नाटक हेच बोलायला हवं तुला मावशी नाही सांग ना कोणती आई स्वतःच्या मुलीवर अशी जबरदस्ती करते ग तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देते नाही पण तुझं बरोबर आहे ना मी कुठे तुझी सख्खी मुलगी आहे मी तुझ्या पोटची नाहीये ना म्हणून तू मला असा त्रास देतीये अर्पिता कळतंय का तुला तू काय बोलतीयस ते अगं तुझी आई येती स्वतःच्या सख्या मुलीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलंय तिने तुला जपलंय आणि तू तिच्याशी असं अर्पिता अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग नाही ही माझी आई आई तिच्यासारखी अशी क्रूर असते का कोणती आई तिच्या मुलावर अशी जोर जबरदस्ती करते तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देते खर तर हिला मावशी सुद्धा म्हणायला नको ही बाई माझी कोणीच नाहीये अग माझ अख विश्व तुझ्या भोवती फिरत मला बरख करून टाकू जर माझ्यावर जबरदस्ती केलीस ना तर मी आयुष्यभर तुझं तोंड बघणार नाही आणि अख्ख्या जगाला ओरडून सांगेन तू माझी सावत्र आई होतीस आहेस शेवटी काय शेवटी तू तुझं खरं रूप दाखवलंस ग बस बस पुरे खूप झालं तुझं तू ना एक शब्दही बोलू नकोस मंजिरी ताईया ग आपण जे काही करतोय ना ते आपल्याला वाटतंय की आपण हिचं स्वप्न पूर्ण करायला निघालोय पण आपण जे काही करतोय ते हिला इतकं नको असेल आणि ह्या सगळ्यामुळे तुमचं नातं बिघडणार असेल ना तर अगं काय अर्थ आहे या लग्नाला मंजिरीताई जाऊ दे आपण आपल्या मुलांना योग्य तो मार्ग दाखवू शकतो पण त्या मार्गावरून चालण्याची जबरदस्ती नाही करू शकत आपल्या हातातून वेळ आता निघून गेलीये
आपल्याला हे स्वीकारायलाच लागेल की अर्पिता युवराशी लग्न करणार नाही. मामा, अरे मामी कुठे? मंगलाष्टक सुरू व्हायची वेळ झालीये. मला पण दिसली नाहीये ती. आनंदाने उड्या मारत असेल इकडे तिकडे. जा जाऊन तिला सांग, म्हणावा तिच्याच मुलाचं लग्न आहे, शेजारच्या मुलाचं नाहीये. मी आले बघून. मम्मा जा जा. माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास. माझ्या युवीसाठी जे योग्य असेल तेच होईल. चला, मुहूर्ताची वेळ टळायला नको. मला युवराज आणि प्रियाचं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं. अगं कुठे होतीस? अगं मी तुम्हालाच बोलवायला आले. मंगलाष्टक सुरू झालेत, चला. अगं हे काय, आम्ही येतच होतो. दे मावशी, मावशी अगं घे तू. हो पुढे आम्ही आलोच. हो आम्ही ये लवकर. हो अक्षता घे. नकोय, युवराज आणि प्रियाच्या लग्नात मला अक्षता टाकायच्या नाहीये. आणि तसे मुलीचं लग्न आईने बघायचंच नसतं, तरी ते तशी मी आहे इथेच. तू जा, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. चला.
लग्नापूर्वी काय चित्र होतं? पियूच्या लग्नाचा आनंद, उत्साह, सगळी धावपळ. आणि आता आता चित्र पूर्ण बदललंय. आता या क्षणी हातपायच गळून गेलेत माझे. शुभदाताई, अर्पिताच्या बाबतीत कुठे कमी पडलीय मी? तिने माझ्यापासून स्वतःच प्रेम लपवावं, पियूसाठी असा त्याग करावा, आणि त्यासाठी ती आत्महत्येचा हत्यार वापरतीये. काय करू मी? आजवर तिच्यासाठी जे काही केलं ते आज पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळून पडलंय. आता मरेपर्यंत हे गिल्ट, हे दुःख मनात सतत राहणार, मन खात राहणार. प्रियानी अर्पिताचं सुख ओरबाडून घेतलंय आणि मी अर्पिताची आई म्हणून काहीही करू शकले नाही, काहीही नाही. देवा, थकले मी.